प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेली पाहतोय, कारण जे बोलतात ते करून दाखवतात ही त्यांची ख्याती आणि भूमिका राहिलेली आहे. संजय राऊतांना मुहावीचे संबोधलेलं नाही, त्यांना रोज त्यांना जी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेच ते बोलतात. त्यांची गरज आहे. शेवटी सुपाऱ्या घेऊन काम करणारे जे लोक आहेत त्यांना याच्या पलीकडे काही सुचणारच नाही. महिलांना आरक्षण देणं हा सगळ्या भाजपचा राजकीय जुमला आहे आणि काँग्रेसच महिलांना आरक्षण देऊ शकतो. असं आहे की 2010 साली लोकसभेमध्ये काल आदरणीय खरगे साहेबांनी भाषण केलं, आम्ही उद्या गांधी आहोत. अरे तुमचं सरकार किती वर्ष राजकेंद्रामध्ये सरकार होत, तुमची इच्छाशक्ती नव्हती ना. म्हणून तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पुढे धाडस करून मला वाटतं आरक्षण पहिल्यांदा देशामध्ये आलंय आणि ते मंजूर झालंय. मला वाटतं हे जे स्वप्नरंजन करण्याचं काम अनेक वर्ष काँग्रेसमध्ये झालं ते लोकांनी अनुभवलंय, म्हणून तर आज लोकप्रिय शिखरावर आदरणीय प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेली पाहतोय. कारण जे बोलतात ते करून दाखवतात ही त्यांची ख्याती आणि भूमिका राहिलेली आहे. दुसरीकडे संजय राऊत असं म्हणतात की हे आरक्षण दिल्याने सुद्धा सामान्य महिलांना त्याचा फायदा होणार नाही, तर प्रस्थापित नेतेच आपल्या घरच्यांमध्ये संधी देतील आणि दुसरीकडे हे आरक्षण देऊन महिला कुठे आर्थिक सक्षम होणार आहे. की संजय राऊतांना मुहावीचे संबोधलेलं नाही, त्यांना रोज त्यांना जी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेच ते बोलतात. त्यांना मुळातच हा विषय समजला नाहीये, त्याचं गांभीर्य त्यांना माहित नाहीये. त्यांनी नीट अभ्यास करण्याची गरज आहे. शेवटी सुपाऱ्या घेऊन काम करणारे जे लोक आहेत त्यांना याच्या पलीकडे काही सुचणारच नाही. जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार कसं याला सांगितलं? जिल्ह्यातही मोठी टंचाई आहे. आता आपण चारा टंचाईच्या बाबतीमध्ये आता अतिशय प्रबळ पावलं उचललेली आहे. जे शेतकरी चारा उत्पादनामध्ये भाग घेऊ इच्छितात त्यांना मोफत देण्यात आपण देतोय. 6 रुपये किलो प्रमाणे आपण आता गुळ घासाचं दर निश्चित केलाय. आज ज्यांच्याकडे चारा उपलब्ध आहे ते ताबडतोब आम्ही चारा विकत घ्यायला सरकार तयार आहे. चारा डेपो आपण सुरू करणार, ताबडतोब सुरू करतोय. कुठेही चारा टंचाई भासणार नाही या दृष्टीने सगळ्या सूचना शेती अधिकाऱ्यांकडून दिलेल्या आहेत. आरक्षणामुळे जे आहे ते महाराष्ट्रात देखील महिला आमदारांची संख्या लक्षणीय वाढणार आहे. भविष्यात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री संधी मिळेल. आज आपण ते चित्र पाहतोय महाराष्ट्रापुरतं मर्यादित. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज 50% आपण आरक्षण दिलं. ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्या ठिकाणी उत्तम प्रशासक म्हणून महिला काम करतात. सरपंच म्हणून काम करतायत, नगराध्यक्ष म्हणून काम करतायत. मला वाटतं उत्तम आमदार म्हणून ते आज ज्या महिला महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे बहुतांश आमदार उत्तम प्रकारे त्या ठिकाणी प्रभावपणे काम करतात ते आपण पाहतोय. तर महिलांना दिलेली संधी त्याचं निश्चितपणे सोडा करतील त्याच्याबद्दल कोणाच्या मला शंका असण्याचं कारण नाही. प्रश्न 2 दिवसांपूर्वी माजी महसूल मंत्र्यांनी संजय राणावत येथे घेतले की अधिकारी नसल्याने ते नाराज झाले होते, त्यामुळे आज तुम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह तिथे तुमचे असं आहे की त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही आहे. शेवटी सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत आहे. आपण सरकारमध्ये नाही आहोत, थोडा वेळ भाग ठेवलं पाहिजे.